सध्या नाताळ म्हणजेच ख्रिसमसचा सण येत आहे, यामुळे केंद्रशासित प्रदेश असलेल्या सेलवास, दमण, खानवेल, दादरा नगर हवेली या परिसरातून ठाणे पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चोरी छुपे दारूची तस्करी होत असते। यावर राज्य उत्पादन शुल्क विभाग डहाणूची ही करडी नजर असून अशाच एका दारू तस्कराला दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील मध्य अवैधरित्या महाराष्ट्रात विक्रीसाठी वाहतूक करताना पालघर उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले आहे। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली असून या कारवाईत तब्बल 9 लाखांपेक्षाही अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तसेच या कारवाईत ठाणे येथील एका आरोपीला राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे।